हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील बस थांब्यावर प्रवाशांना बसची प्रतीक्षा करत तात्काळ उभे राहावे लागत आहे। या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे उपलब्ध करून द्यावे, तसेच पावसाळा सुरू झाला असल्याने निवारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रवासी करत आहेत। जावळा बाजार ही मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील अनेक गावे जावळा बाजारला जोडली गेलेली आहेत, त्यामुळे परिसरातील खेड्यातील लोक येथे येत असतात। मात्र येथील बसस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी सोय नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावं लागत आहे। एसटी बसस्टँडची आवश्यकता आहे, कारण की आपण बघतो जावळा बाजार ही मोठी बाजारपेठ आहे, तसेच जावळा बाजार या ठिकाणाहून वसमत असेल, हिंगोली असेल आणि परभणी असेल, ते तिन्ही जे मोठे शहर आहेत ते जवळपास 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे। पण बसस्टँड नसल्यामुळं जे जवळा बाजार परिसरामधले जे काही 30-40 खेड्याचे लोक आहेत, अटॅच आहेत, यांना गैरसोय होत आहे। जवळा बाजारमध्ये विविध शाळा, जवळा बाजारपासून जवळच कारखाना, अशा विविध गोष्टी आहेत आणि हे असल्यामुळं जे प्रवासी आहेत त्यांची ये जा करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे। तरी एक नागरिक म्हणून माझी मागणी आहे, प्रशासनाने याकडे लक्ष घालावं आणि जवळा बाजार इथं बसस्टँडची सुविधा उपलब्ध करून द्यावी। कारण बघा की जवळा बाजारच्या रस्ते जे आहेत या रस्त्यामध्ये भरपूर अशा प्रकारची गर्दी या ठिकाणी होईल आणि प्रवाशाचे हाल या ठिकाणी व्हायला की होऊ नये, की गैरसोय टळावी म्हणून प्रशासनाकडे पुन्हा एकदा विनंती आहे की येथून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, वयोवृद्ध तसेच शहरात नोकरी करण्यासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे। या प्रवाशांना दररोज बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे। अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे। या ठिकाणी बसस्टँडची व्यवस्था नसल्यामुळे वयोवृद्ध, अंध, अपंग आणि शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत आहेत। या ठिकाणी शासन आणि प्रशासन लक्ष देत नाही, ते आपल्या राजकारणामध्येच मशगूल असल्यामुळे इकडे त्यांनी लक्ष द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे। तसेच आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने येथे निवाऱ्यासाठी काहीही सोय नसल्याने येथे निवारा करण्यात यावा अशी मागणी प्रवासी करत आहेत। सागर शिंदे, MCN न्यूज, औंढा।